नमस्कार, आपलं स्वागत आहे. तर मी आज आंब्याच्या रसापासून आईस्क्रीम करणार आहे. त्यासाठी साहित्य घेतले आहे. 5 आंब्याचा रस, 2 चमचे कॉर्नफ्लावर, 1 वाटी साखर, 1 फुलपात्र दूध आणि थोडंसं 2 चमचे दूध मी ते कॉर्नफ्लावर मिक्स करण्यासाठी घेतलेलं आहे. आता गॅसवरती कढई ठेवणार आहे. आता त्यामध्ये फुलपात्रभर दूध आहे ते त्याच्यामध्ये घालणार आहे. आणि गॅस मिडियमच ठेवायचं आहे आणि हे दूध उकळू द्यायचं आहे. सारखं याला ढवळत राहायचं आहे. आता यामध्ये 1 वाटी साखर घालायची आहे. दूध हे सारखं ढवळतच राहायचं आहे म्हणजे खाली भांड्याला लागणार. आता याला सारखं ढवळत राहायचं आहे साखर विरघळेपर्यंत. आता हे 2 चमचे मी रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये मी हे 2 चमचे कॉर्नफ्लावर मिक्स करून घेणार आहे. आता हे कॉर्नफ्लावर मी दुधामध्ये पूर्ण मिक्स होईपर्यंत चमच्याने हलवून घ्यायचं आहे. आपण तसंच जर टाकलं तर त्यामध्ये उकळत्या दुधामध्ये टाकलं तर ते गुठळ्या होऊ शकतात, म्हणून अशा पद्धतीने करायचं आहे. दुधामध्ये साखर विरघळलेली आहे. आता हे कॉर्नफ्लावरचं मिश्रण पण याच्यामध्ये घालणार आहे मी. आणि चांगलं याला घट्ट होईपर्यंत सारखं याला हलवत राहायचं म्हणजे मिश्रण चांगलं घट्ट होतं. आता हे आपलं मिश्रण घट्ट होत आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता याला 15-20 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. आता हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे, याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे. आता हे 5 आंब्याचा मी रस घेतलेला आहे, हे पण मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे. तुम्ही शक्यतो कुठलेही आंबे घेतले तरी चालते, पण गोडच आंबे घ्या. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे मी दुधाची साय घालत आहे. आता याला मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे. हे मिश्रण आता मी मिक्सरवरती वाटून घेतलेलं आहे, बघू शकता किती छान घट्ट तयार झाले. आता आपण याला कंटेनरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि 2 तासासाठी याला फ्रीजरमध्ये साठवण्यासाठी ठेवायचं आहे. झाकण घट्ट लावून ठेवून द्यायचं आहे. 2 तासासाठी आपण हे आईस्क्रीमचे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवलं होतं, तर आता मी बाहेर काढलेलं आहे. आता याला परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचं आहे. बघा, आपलं मिश्रण थोडं सेट झालेलं आहे. परत एकदा या मिश्रणाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. डबल याच्यासाठी वाटून घ्यायचं आहे की हे मिश्रण फ्लफी होतं. आता याला आपण मिक्सरमध्ये नेऊन मग वाटून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपलं मिक्सरमध्ये वाटून झालेलं आहे. आता परत या कंटेनरमध्ये घालून घ्यायचं आहे. बघा किती छान स्मूथ झालेलं आहे. आता याला झाकण लावून 5 तासासाठी हाय टेम्परेचरवरती फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे. आपल्या आईस्क्रीमला आता 5 तास झालेले आहेत, तर चांगलं सेट झालेलं असेल. तर मी याला फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे. तर बघू शकता आपला आईस्क्रीम किती छान सेट झालेला आहे. अशा पद्धतीनंच आपल्या घरच्या घरी आईस्क्रीम करू शकता तुम्ही. तर परत भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.